नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज 18 एप्रिल 2022 आणि 18 एप्रिल हा आमच्या छोट्या स्वराचा जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस सोहळा आम्हाला अत्यंत थाटामाटाच्या वातावरणामध्ये आज साजरा करायचा आहे। या घराण्याशी रिलेटेड ज्या व्यक्ती आहेत ते व्यक्ती देखील या जन्म सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहू शकता याच ठिकाणी ज्या वेळेला दिवाळीची पहिली अंघोळ असते त्यावेळेला देखील फराळ खाण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र येतो। आज देखील या जन्मदिवस सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्हाला गर्दी दिसेल। आता फक्त गृहनियोजन या जन्मदिवस सोहळ्याचा आपण पाहूया, घरामध्ये जाऊया आतमध्ये। आणि हा जन्मदिवस सोहळा स्वरा कोण तर माझा परममित्र दिनेश अनंत गुरव, याला संतती प्राप्ती झाली, 3 मुली आहेत आणि त्या 3 मुलींपैकी लास्ट नंबर स्वरा। आणि स्वराचा जन्मदिवस सोहळा आम्हाला गेल्या वर्षी काही कारणास्तव साजरा करता आला नाहीये, परंतु ह्या वेळेला मात्र आम्ही ही संधी सोडणार नाहीये। हा दिवस आज आनंदाचा क्षण या घरामध्ये चालून आलेला आहे जन्मदिवस सोहळ्याच्या निमित्ताने। आणि या ठिकाणी आपण बॅनर देखील पाहू शकतो, ही स्वरा हिचा जन्मदिवस सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी चिमुकले देखील सजावट कशा पद्धतीने ती देखील आपल्याला पाहता येईल। वहिनी स्वराची मम्मी आई स्वरा हिचा वाढदिवस आहे आज। हाय स्वरा, दिनेश गुरव स्वराचे बाबा आणि आता केक भरवत आहेत आणि स्वराची आई। आता केक भरवत आहे स्वराच्या आईचे बाबा म्हणजे स्वराच्या आजोबा। देवगड तालुक्यातून मोन बापाडे या ठिकाणून ते आले। हे सुद्धा स्वराचे आजोबा आहेत, स्वराचे बाबा दिनेश गुरव आणि दिनेशचे वडील आनंद काका, ते देखील या ठिकाणी केक भरवताना दिसतात आपल्याला या व्हिडिओमध्ये। हे स्वराची आजी, स्वराच्या बाबाची आई। काकू इकडे बघ जरा, हा ठीक आहे। भरपूर गिफ्ट आले, कॅडबरी बिस्किट पुडे, वाढदिवसाच्या निमित्ताने स्वराला खाऊ भरपूर आलाय। स्वरा स्माइल दे, एकदा स्माइल दे। ये बोल मामा, मग केक उकला
या वाढदिवसासाठी घरामध्ये किती गर्दी होती आपण पाहिली, परंतु घराच्या बाहेर ते सुद्धा किती आहेत बघा लोक. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आता जेवण या ठिकाणी आहे.